सरकारी वैद्यर मेले सालु सालु लंचद आरोप केळिबर्ता इदे निवृत्ति आदरू सरकारी वैद्यरिगे नेम्मदि सिक्ता इल्ल जनर आरोप मेरेगे इलाखेयिंद तनिखेगे सिद्धतेयन्न माड्कोळ्ळलागता इदे तनिखेयल्लि आरोप साबीतागिबिट्रे खचितवाद्रे वैद्यरिगे संकष्ट तप्पिदल्ल आरोग्य इलाखेयिंद हळे केसुगळ बग्गे तनिखेयन्न माड्लागुत्ते निवृत्तियाद वैद्यर लंचद आरोपगळ केस रीओपन आगता इदे 5 वर्षद हळे केसुगळन्न मरु तनिखे नडेसबेकु अंत प्लान कूड माड्कोळ्ळलागिदे सरकारी वैद्यर मेले सालु सालु लंचद आरोपगळु केळिबर्ता इदे ओंदु कडे एरडु कडे अल्ल हलवारु विचारगळल्लि सरकारी वैद्यर मेले सालु सालु आरोपगळिदावे ओंदु केस इद्रु तीव्र तनिखे नडेसबेकु अंत आरोग्य इलाखे सज्जागिदे निवृत्ति आगिरुव वैद्यर मेले हद्दिन कण्णिट्टिदे इलाखे इल्लि एनु गोल्माल् माड्बिट्टु भ्रष्टाचार नडेसिबिट्टु रिटैर्ड आगिबिट्रे बिट्बिडतीवा अंत ईग आरोग्य इलाखे निंतकोंडिदे निवृत्ति मेलू कूड़ा ताव पड़े लंचद फल सुम्ने बिड़ता इला तनिखेयन्ना आरोग्य इलाखे अधिकारी आरंभिसिदारे नम प्रतिनिधि सुष्मिता दूरवाणी संपर्क जॉइन आगिदारे सुष्मिता सरकारी वैद्यर मेले सालु सालु लंचद आरोप कड़े एर कड़े अंतल सुमार कड़े सो विचार आरोग्य इलाखे निवृत्ति आगे चिंते तनिखे नडसबेकु अंत आरोग्य इलाखे अधिकारी सिद्धतेयन्न माड्कोंडिद्दारे एनु हेळ्तीरि सुष्मिता निवृत्ति आदरू कूड़ा 5 वर्ष अंद्रे निवृत्ति आगे 5 वर्ष आदरू कूड़ा अंतहदवरु कूड़ा अंत वैद्यर बग्गेनू कूड़ा आरोग्य इलाखे तनिखे नडेसलु मुंदागिदे केलवोंदिष्टु सरकारी वैद्यरु ಏನು ರೋಗಿಗಳಿಗೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೊಡಬೇಕಾದ್ರೆ ಹಾಗೆ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ಸ್ ನ ಬರ್ಕೊಡಬೇಕಾದ್ರೆ ಏನು ಪ್ರೈವೇಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಗೆ ಬರ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಥವಾ ಪ್ರೈವೇಟ್ ಡಾಕ್ಟರ್ ಮೆಡಿಕಲ್ ಸ್ಟೋರ್ಸ್ ಗಳಿಗೆ ಬರ್ಕೊಳ್ಳೋದು ಈ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಹಾಗೆ ಅಲ್ಲಿ ಅವರು ಪ್ರೈವೇಟ್ ಆಗಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ನೀಡೋದ್ರ ಮೂಲಕ ಹಣನ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಎಸ್ಪೆಷಲಿ ಇದು ಹೆರಿಗೆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕೆಲಸಗಳು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ನಡೆಯತಾ ಇತ್ತು ಈಗ ಅಂತವರಿಗೆ ಬ್ರೇಕ್ ಹಾಕೋಕೆ ಹಾಗೆ ಅಂತವರ ಮೇಲೆ ಕಠಿಣ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಕ್ಕೆ ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆ ಮುಂದಾಗಿದೆ ನಿವೃತ್ತಿ ಆಗಿ 5 ವರ್ಷ ಆದರೂ ಕೂಡ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಅವರ ವಿರುದ್ಧ ತನಿಖೆ ತಗೊಳ್ಳೋಕೆ ಹಾಗೆ ಅವರಿಗೆ ಕಠಿಣ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳುವಂತ ಎಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಗಳು ಕೂಡ ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆಗೆ ಇದ್ದು ಅದಕ್ಕೆ ಹೀಗಾಗಿ ಅವರ ವಿರುದ್ಧ ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆ ಕಠಿಣ ಕ್ರಮಗಳನ್ನು ತಗೊಳ್ಳೋಕೆ ನೋಡ್ತಾ ಇದೆ ಹಾಗೆ ಈಗ ಇರುವಂತ ಸದ್ಯ ಯಾವೆಲ್ಲ ವೈದ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳ ವಿರುದ್ಧ ಲಂಚದ ಆರೋಪ ಬರುತ್ತೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ವೇಳೆ ಒಂದು ಕೇಸ್ ಸಾಬೀತಾಗಿ Okay, Sushmita, thank you for the details.